नमस्कार मित्रांनो आणि स्वागत आहे तुमचं आपल्या एका छोट्याशा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला माहीत असेल ही आहे मारुती सुजुकी आर्टिका झेड डी आहे आणि आता मारुती सुजुकी कंपनी किंवा आणखी काही ज्या सर्व कंपन्या आहेत त्या किती कॉस्ट कटिंग करतात हे तुम्हाला माहीतच असेल तर त्याचबद्दल मी आज तुम्हाला एक छोटीशी गोष्ट दाखवणार आहे एक पार्ट दाखवणार आहे तो आहे या गाडीचा डोअरपॅड डोरपॅडमध्ये जर बैठला अशा प्रकारचा आपल्याला डोरपॅड मिळतं आणि इथे जर बघितलं आपल्याला हे कपडा लावलेला आहे याबद्दल बघू शकताय ह्याच्या आतमध्ये फायबर आहे पण इथे आता ह्याच्यावर है त्यांनी है मस्त कपडा लावलाय थोडासा खराब झाला आहे कारण बरेच वर्ष झाले आहेत गाड्याला त्याच्यामुळे तर आता थोडासा काळा पडला आहे पण इथे कंपनीने आपला चांगला असा कपडा लावला आहे जेणेकरून काय होईल की आपला जो डोर आहे किंवा दरवाजा जो आहे डोअरपॅड जो आहे तो चांगला प्रीमियम दिसेल यासाठी आपल्याला कंपनीने कपडा लावून दिला आहे पण आता कंपनीने कॉस्ट कटिंग कर करायला सुरुवात केली तीसुद्धा मी तुम्हाला दाखवतो इथे जर बघितलं इथेसुद्धा आहे त्यानंतर या सुद्धा आहे नंतर मागच्या साईडला दोन्ही साईडला आपल्याला या गाडीमध्ये डोअरपॅडला अशा प्रकारचा कपडा मिळतो पण तेच जर बघितलं आपण नवीन आर ते तेसुद्धा मी तुम्हाला दाखवतो ही जुनी आहे दोन हजार तेरा चौदाच्या मॉडेलमध्ये आपल्याला अशा प्रकारच्या डोअरपॅडला कपडा येत होता पण आत्ताचं जे नवीन बघितलं एकवीस बावीस किंवा आत्ता दोन हजार तेवीसचं सुद्धा तर त्याच्यामध्ये आपल्याला कोणताही डोअरपॅडला कपडा वेळ मिळत नाही हार्ड प्लास्टिक आपल्याला मिळतं बघू शकता याच्यावर तरी प्लास्टिक मिळतं किमान सॉफ्ट टच नको पण कपडा तरी द्यायला पाहिजे होता कंपनी इतकी कॉस्ट कटिंग कंपनी या अशा छोट्या छोट्या गोष्टींवर करते आणि आपले पैसे वाचवते पण गाड्यांची किंमत जी आहे ती काही कमी होत नाही आहे बघू शकता अशा प्रकारे सर्व डोरला इथे या गाडीच्यासुद्धा तसंच आहे कपडा कुठेही दिलेला नाही आहे सर्व ठिकाणी प्लास्टिक दिलं आहे पण तेच जर पूर्वीच्या गाड्यांमध्ये बघितलं तर पूर्वीच्या गाड्यांमध्ये म्हणजे पूर्वीचे जे मॉडेल्स त्याच्यामध्ये आपल्याला इथे कपडा तरी मिळत होता तर तुमच्याकडे कोणती गाडी आहे आणि त्याच्यामध्ये कशाप्रकारे आहे पॅड हे कमेंट करून नक्की सांगा आणि जर इथे सॉफ्ट टच दिलं तर किती फायदा होईल हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर ही थोडी छोटीशी इन्फॉर्मेशन जर आवडली असेल तर दे व्हिडिओला नक्की लाईक शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन आले असेल चॅनललासुद्धा सबस्क्राईब करायला सुद्धा भेटू आणखी नाही काही अशा छोट अशा नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद